पारनेर तालुक्यामध्ये पार पडलेल्या ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये अनेक ग्रामपंचायती माझ्या आणि विजयराव औटी तसेच संबंधित नेत्यांच्या ताब्यात आले असून मटण दारू वाटून लंकी प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांचं पुनर्वसन करणाऱ्या लोकप्रतिनिधीला तालुक्यातील मतदारांनी एक जोरदार चपराक दिली आहे अशी खरमरीत टीका जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुजित झावरे पाटील यांनी लंके यांच्यावर नावनगीता केली आहे. पुढे बोलताना झावरे म्हणाले की मध्यंतरीच्या काळात तालुक्यात बिनविरोध निवडणुकीचा जो घाट घातला गेला होता तो प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांचं पुनर्वसन करण्यासाठी होता. कारण लोकप्रतिनिधीला माहिती होते की ग्रामपंचायत निवडणुकीच्या सरळ सरळ होणाऱ्या लढतीत प्रतिष्ठानचा कुठलाही उपद्रवी उपद्व्यापी कार्यकर्ता निवडून येणार नाही. निवडणुकीच्या निकालानंतर सुजित झावरे पाटील यांनी मायभूमी न्यूजशी संवाद साधला. पाहुयात आणखी काय म्हणाले आहेत सुजित झावरे पाटील. ग्रामपंचायत निवडणूक 2021 या निवडणुकीमध्ये पारनेर तालुक्यातील अनेक ग्रामपंचायती, त्याच्यामध्ये पिंपळगाव रोठा असेल, वासुंदा असेल, रांजणगाव मशीद असेल, सुपा असेल, मसणे असेल, त्याचबरोबर लोणी मावळा असेल, खडकवाडी असेल, देसवडे असेल, अशा अनेक, मी सगळी नावं इथं घेऊ शकत नाही कारण की खूप ग्रामपंचायती या ग्रामपंचायतींनी विद्यमान लोकप्रतिनिधींना नाकारलेले आहेत. आणि याचं कारण इतकंच आहे की काही दिवसांपूर्वी त्यांनी बिनविरोध ग्रामपंचायती करण्याचा एक प्रस्ताव सगळ्यांच्या समोर ठेवला होता, परंतु याच्या मागचा जो उद्देश होता हा उद्देश हा शुद्ध नव्हता. हा उद्देश एवढाच होता की या तालुक्यातील जे काही प्रतिष्ठानची कार्यकर्ते आहेत या प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांच्या त्यांचं पुनर्वसन करायचं. लोकप्रतिनिधींना या गोष्टीची जाणीव होती की जर ही सार्वत्रिक निवडणुकीत उभी राहिली तर ही पडतील, म्हणून त्यांनी बिनविरोधचा फंडा मांडला. आणि हे सगळं करत असताना त्यांनी वास्तविकपणे कुठलीही ग्रामपंचायत बिनविरोध करण्याबद्दल दुमत नाही, परंतु ती गोष्ट ग्रामसभेमधून होणं अपेक्षित होतं. ग्रामसभेमध्ये जर बिनविरोधचा विषय आला असता तर सगळ्या ग्रामस्थांना त्याच्यामध्ये सहभाग घेता आला असता. कुणीतरी चार लोकं बसलीत आणि त्यांनी ठरवलं की आम्हाला बिनविरोध करायचं, तर ते लोकं कधी मान्य करत नाही. आणि म्हणून आज या तालुक्यांनी या लोकप्रतिनिधीला चपराक दिलेली आहे. माझं याच्यामध्ये अजून एक म्हणणं आहे की माझ्या गावात वासुंदे गावामध्ये गेल्या 50 वर्षात 1-2 अपवाद वगळता कधी निवडणूक झालेली नाही, परंतु रात्री 2-2 वाजेपर्यंत अगदी मटण आणि दारू वाट्यापर्यंत लोकप्रतिनिधींनी त्या ठिकाणी आपल्या प्रतिष्ठापणाला लावली. हे फार केविल मानरूप आहे. तालुक्याचा लोकप्रतिनिधी जर एखाद्या ग्रामपंचायतच्या ठिकाणी जाऊन अशी जर कृत्य करत असेल तर ते अत्यंत लाजीरवाणं. आणि माझं तर व्यक्तिगत मत आहे की आमदार पदाचा दर्जा हा त्यांनी तालुक्याचा घालवलेला आहे. आमदार कशाला म्हणतात ही जी काही व्याख्या आहे ती व्याख्याच त्यांनी संपवून टाकलेली आहे. विद्यमान लोकप्रतिनिधींनी आपल्या कृत्यातून हा सगळ्या तालुक्यातील जनतेचाच असा अपमान आहे की लोकप्रतिनिधींनी वास्तविकपणे सगळ्या गावातल्या सगळ्यांना सामावून घेणं आवश्यक असताना त्या ठिकाणी एखाद्याच्या वैरभावनेतून बाबत लक्ष घातलं आणि ते लक्ष इतकं खोल घातलं की त्याच्यामुळं लोकांनी चिडून जाऊन त्या लोकप्रतिनिधीला आज नाकारलेलं आहे. जास्तीत जास्त ग्रामपंचायती या आमच्या गटाच्या तसेच विजयराव असतील या सगळ्यांच्या गटाच्या जास्तीत जास्त ग्रामपंचायती निवडून आल्यामुळं निश्चितपणे त्यांनाही आता आत्मपरीक्षण करणं अत्यंत गरजेचं आहे की आपण नेमकं काय करतो, लोकप्रतिनिधींचे नेमकं कर्तव्य काय आहे, आपण कुठल्या पातळीने जातो हे त्यांनी विचार करणं हे अत्यंत आवश्यक आहे. मधल्या काही काळामध्ये सत्ता माझ्याकडं आजही नव्हती, मधल्या काळातही नव्हती. त्या सत्तेच्या लोभापायी अनेक लोकांनी मला त्या ठिकाणी सोडून गेले. या सोडून गेलेल्यांची अवस्था ती अशी झाली की एकही निवडून नाही आलं. पिंपळगाव रोट्यात 9-0 असा निकाल लोकांनी दिला. खडकवाडीमध्ये तीच परिस्थिती, अनेक ठिकाणी तशी परिस्थिती झाल्यामुळं ही लोक अत्यंत सुज्ञ आहेत. लोकांना माहिती आहे की सत्तेच्या मागं धावणारे कोण आहेत. माझी एकच विनंती आहे की कधी कधी त्रास होतो माणसाला सत्ता नसल्यावर, अनेक संकटांना त्या ठिकाणी सामोरं जावं लागतं, परंतु जी माणसं निष्ठावान असतात त्यांना लोक कधी नाकारत नाहीत. हे आजच्या निवडणुकीतून, ग्रामपंचायतच्या निवडणुकीतून हे सिद्ध झालं आहे. निवडून आलेल्या सगळ्या ग्रामपंचायत सदस्यांना मी मनापासून शुभेच्छा देतो. जे काही पराभूत झाले त्यांनी देखील अजिबात नाराज नव्हता. भविष्यकाळासाठी पुन्हा एकदा गावच्या सेवेमध्ये झोकून द्यावं. दुसरी गोष्ट, ग्रामपंचायतच्या निवडणुकी संपल्यानंतर आपण पुन्हा एकदा सगळ्या ग्रामस्थांनी एकत्र बसून
गावाच्या विकासामध्ये आपल्याला काय हातभार लावता येईल याचा प्रयत्न करणं हे अत्यंत आवश्यक आहे. आणि तो निकोप मनाने, निरपेक्ष मनाने आणि पक्षभावना लक्षात न ठेवता सगळ्यांनी एकत्र यावं एवढंच सांगतो. आणि पुन्हा एकदा सगळ्यांचं मनापासून अभिनंदन करतो. रामकृष्ण हरी. अहमदनगर जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रातील प्रत्येक घडामोडीची अपडेट पाहण्यासाठी माय भूमी न्यूज आवाज जनमनाचा या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.